कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या 24 एप्रिलच्या भागात सुंदरा बाळूची लग्नावरून समजूत काढत असते. आणि आम्ही तुझ्या भल्याचा विचार करूनच लग्न ठरवत होतो, आम्ही तुझे वैरी नाही आहोत. मात्र बाळू लग्न न करण्याच्या त्याच्या शब्दावर ठाम होता. बाळूने शेवटी सांगितले की हे लग्न एका जीवाचा बळी घेणार. नंतर मायप्पा अक्का घरी येऊन जे बोलली होती त्याविषयी सुंदराला बाळूशी बोलायला सांगतात. सुंदरा बाळूला तो मल्लप्पाला त्याच्या मुलीच्या लग्नासाठी मदत करतोय असं विचारते. त्यावर बाळू नाही म्हणतो. मायप्पा बाळूला यापुढे मल्लप्पाला भेटायचं नाही असं सांगतात. शिवाय त्या गुंडप्पा सोबतही खेळायचं नाही असंही सांगतात. त्यावर बाळू बोलतो की अक्का आणि पंचांना मल्लप्पा गरीब आहे म्हणून त्याच्या मुलीचं लग्न होणार नाही असं वाटत असलं तरी त्यांनी विचारही केला नसेल असं लग्न पार पडणार आहे. इथे रुक्मिणीला मुलाकडच्यांच्या अपेक्षा पूर्ण कशा करू शकतो हा विचार सतावत असतो. ती मल्लप्पाला बाळूला भेटून यायला सांगते. मल्लप्पा बाळूला भेटतो आणि शेटजींकडून आलेल्या अपेक्षा त्याला सांगतो. त्यावर बाळू तू तुझ्या मुलीचं लग्न लाव, त्यांना हवं असलेलं धन नक्की मिळेल असं सांगतो. त्यावर मल्लप्पा त्याला सांगतो की त्याचा बाळूवर पूर्ण विश्वास आहे. मात्र त्याची बायको रुक्मिणीचा बाळूवर विश्वास नाहीये, त्यामुळे ती जे बोलते त्याचं वाईट वाटून घेऊ नकोस, तिच्या वतीनं मी तुझी माफी मागतो. त्यावर बाळू म्हणतो की तिचा विश्वास बसण्याचा आणि तुझ्या भक्तीचं फळ तुला मिळण्याचा दिवस लवकरच येणार आहे. बाळू मल्लप्पाला कशी मदत करेल आणि तो मल्लप्पाला मदत करतोय हे पंच अक्का आणि मायप्पाला समजलं तर ते काय करतील हे बघण्यासाठी पाहत रहा बाळूमावाच्या नावानं चांग भलं सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर. आणि मराठी टेलिव्हिजनच्या ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी शोबझ.